Okay, good morning all of you. हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, ओके. आज आपण आरशातील प्रतिमा हा अतिशय महत्त्वाचा घटक पाहतोय. पहा, या उपघटकामधील प्रश्नामध्ये प्रश्न आकृती आरशासमोर धरली असता ती प्रश्न आकृती कशी दिसेल हे पर्यायी उत्तर आकृत्यामधून आपणास शोधावयाचे असते. आता प्रश्न आकृतीमध्ये बघा, अशा तिरक्या रेषा आरसा म्हणून दाखवलेल्या असतात. बघा, आता इथं स्क्रीन मी वहीवर काढतो. अशी एक उभी रेष आणि त्याच्या पुढे अशा तिरक्या रेष, अशा पद्धतीनं तिरप्या रेषा आरसा म्हणून त्या आकृतीच्या उजव्या बाजूला दाखवलेल्या असतात. मग अशा प्रकारच्या ज्या तिरक्या रेषा आरसा म्हणून दाखवलेल्या आहेत याच्या डाव्या बाजूला अक्षरे, अंक किंवा आकृत्या आरशासमोर धरल्यास आरशात येणारे अक्षर, अंक किंवा आकृती कशी दिसते हे आपणास लक्षात घ्यावयाचे असते. आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना प्रश्न आकृतीतील एखादी उभी रेषा तसेच एखादी आडवी रेषा संदर्भ म्हणून धराव्यात. आता प्रश्न आकृतीचा उजवीकडचा भाग आरशातील तिच्या प्रतिमेत डाव्या बाजूच्या उलट झालेला असतो. याच पद्धतीनं डावीकडचा भाग उजवीकडे दिसतो. प्रश्न आकृतीचा वरचा भाग आरशातील तिच्या प्रतिमेत वरच्या बाजूला दिसतो आणि खालचा भाग हा खालच्या बाजूला दिसतो. काल झाले जल प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर. आरशाच्या प्रतिमेत मात्र वरचा भाग वरच, खालचा भाग खाली, फक्त डावीकडचा भाग उजवीकडं आणि उजवीकडचा भाग कुठे राहतो? डावीकडं. मग या ठिकाणी आरशाचा वापर करून आपण काही इंग्रजी कॅपिटल अक्षरांची आरशातील प्रतिमा कशी दिसते हे सर्वप्रथम पाहूया. सर्वांना वही दिसते येणार आहे? हो सर, हो सर. हा, आता मला सांगा, या ठिकाणी मी ए काढतो. आता ए ची आरशातील प्रतिमा कशी दिसेल रे? आता समजा इथं ए काढलेला आहे, कॅपिटल ए, एक आणि दिसणार सर, इथं आहे सर, हा ये दिसणार सर, आहे आहे सर, ये दिसणार. असे दिसणार. बरोबर. त्यानंतर मी बी काढलेला आहे, मग बी ची आरशातील प्रतिमा कशी दिसेल सांगा. सर डावीकडचं उजवीकडे आणि उजवीकडचं डावीकडे. हा, डावीकडचं म्हणजे ही जी उभी रेषा आहे का नाही, ही थोडं ह्या बाजूला होणार आहे का नाही, आणि हे जे आहे ते असं डावीकडं अर्धी वाटी आणि पुन्हा ही अर्धी वाटी. बरोबर ना? हो सर, हो सर. आता ही जी सी आहे, या सी या इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षराच्या आरशातील प्रतिमा कशी दिसेल? बरोबर आहे का? मला सांगा फक्त तुम्ही. हो सर, हो सर. बरोबर आहे. पुन्हा हा डी आहे, डीच्या पुढं तिरकी रेषा आरसा म्हणून दाखवलेल्या आहेत. आता ही जी उभी रेषा आहे ती डावीकडे आहे, ती इकडं उजवीकडे होणार, आणि ही जी अर्धी वाटी आहे ती इकडे डावीकडे होणार. एम आय राईट? येस सर. ओके, ए बी सी डी. नेक्स्ट ई. आता पहा, ही जी डावीकडं उभी रेषा आहे ती उजवीकडे घेतो, आणि ही रेषा डावीकडं, ती रेषा डावीकडं आणि मधली सुद्धा डावीकडं. त्यानंतर
यप आहे पा, यप या इंग्रजी वर्णाक्षराची आरशातील प्रतिमा आपण पाहतोय. पहिल्यांदा ही उभी रेषा अशी उजवीकडे येणार, आडवी रेषा डावीकडं, आणि ही आडवी रेषा पण डावीकडं. त्यानंतर जी ही जी आहे. आता जी कसं होणार? आता ही सी सारखा आहे, ते अगोदर काढतो, अगोदर पुन्हा हे वर जातो, पुन्हा अशी आडवी रेषा. अंतिरेश बरोबर बरोबर. हो सर हो सर हो सर ओके. जी नंतर यच. होणार आहे असं दिसणार यच. हा यच ची आहे अशी दिसणार. बरोबर. त्यानंतर पुढचा अक्षर आय. आय पण आहे आय पण आहे आय पण आहे असं. त्यानंतर पुढचं कुठलं अक्षर असत? जे जे जे. आता जेच कस होणार? ती वाट आहे, तीच फक्त दुसऱ्या साईडला जाणार. बरोबर. हो सर. जे नंतर पुढचं अक्षर के. 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 आता केच कस होणार आहे? असं ना? हो सर हो सर. ओके. के नंतर पुढचं यल. यल ची डावीकडची रेषा उजवीकडं, आणि ही आडवी रेषा डावीकडं. यल नंतर पुढचं अक्षर आहे कोणतं? यम. यम. यम आहे असं राहणार सर. यम आहे असं राहणार. त्यानंतर पुढचं अक्षर यन. यन चं कसं होईल? ही एक रेष आहे. फक्त हा जो भाग आहे तो उजवीकडे आहे, तो हिथे येणार, म्हणजे असं येणार ना? हो सर बरोबर. यन झालं. त्यानंतर इथंच मी ओ काढतो. ओ चं कसं होणार? ओ आहे असं. ओ नंतर पी. उलट. आता ही डावीकडे जी उभी रेषा आहे ती उजवीकडं, आणि ह्या अर्धी वाटी उजवीकडे आहे ती अशी डावीकडे. क्यू. क्यू च काय होणार? पहिल्यांदा हे ओ काढूया. आता हे जे असं आहे ते असं. त्यानंतर आर. आता ही उभी रेषा अगोदर काढतो, अर्धी वाटी उजव्या साईडला ती डावीकडे काढतो, आणि तिरकी रेषा अशी आहे ती अशी काढतो. त्यानंतर यस. यस कसं होणार आहे? आता ह्याच तोंड उजवीकडे आहे, ते डावीकडं, असच ना? हो सर. आर. यस. त्यानंतर पुढचं अक्षर टी. आहे तसंच सर. आहे तसंच राहणार. टी आहे असं. त्यानंतर यू. यू पण आहे तसंच राहणार. पण आहे असं. यू पण आहे असं. त्यानंतर व्ही. व्ही पण सर आहे. व्ही पण आहे असं. व्ही नंतर काय असत? डब्ल्यू. डब्ल्यू. डब्ल्यू पण आहे असं. डब्ल्यू सुद्धा आहे असं. बर. त्यानंतर एक्स. एक्स पण आहे असं. एक्स पण आहे असं. वाय. वाय पण आहे तसं. वाय पण आहे असं. आणि त्यानंतर लास्टला झेड. काय होणार? झेडचं असं ना?
हो सर ओके म्हणजे तुमचे एकंदरीत लक्षात आले असतील की जी इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर आहे त्यातील कोणती वर्णाक्षर आरशाच्या प्रतिमेसमोर आहे अशी दिसतात रे. आता बघूया आपण सुरुवातीपासून ए आय यम ओ ओ यम 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 सर त्यानंतर ओ ओ म्हणजे किती एकूण इंग्रजी कॅपिटल वर्णाक्षर आरशाच्या प्रतिमेसमोर आहे असे असतात मोजा. अकरा सर. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा. हा अकरा वर्णाक्षर आहे असे राहतात. आता आपण झिरो पासून नाईन पर्यंत जे डिजिट्स आहेत अंक आहेत इंग्रजी ते पाहूया. आता हे शून्य आहे. शून्यच्या अक्षातील प्रतिमा आहे अशीच आहे बरोबर. त्यानंतर एक काढतो मी एक एकच कस होणार उभी रेष उभी रेष आणि सर उजव्या साइड असच ना. हो सर हो सर. त्यानंतर हे दोन आहे पहा टू टू कस होणार उजव्या साइड अस. हो सर हो सर. त्यानंतर थ्री जे आहे ते अस ना सहा सारखं. हो सर हो सर. त्यानंतर हे फोर कस होणार. आता ही उभी रेषा पुन्हा ही एक रेषा फक्त ही जी तिरकी रेषा आहे ही ते येणार ना असे. हो सर. की उजव्या साईडला ना त्यानंतर हे फाईव्ह कसं होणार. आता इकडे डावीकडे ती उजवीकडे आणि अशी वाटे. त्यानंतर हे सिक्स कसं होणार अस. सेवन असच का. हो सर. हो सर. एट आय सर राहणार एट आहे अस. त्यानंतर नाईन बरोबर ना. हो हो सर. अशा पद्धतीने झिरो पासून नऊ पर्यंत जे अंक आहेत याच्यामध्ये झिरो आणि एट हे दोन अंक आरशातील प्रतिमेमध्ये आपल्याला आहे असं दिसतात. आता नमुना उदाहरण पाहण्यापेक्षा आपण डायरेक्ट सध्या 8.2 सॉल्व्ह करूया. आता बघा हे पान मी घेतलेलं आहे. आता या पानामध्ये पहिल्यांदा मी पहिली प्रश्न आकृती काढतो पा. अशा पद्धतीने एक चौकोन काढतो. आणि आकृती बघा कशी आहे. पहिला प्रश्न आपण घेतोय अशी पाकळी दाखवलेली आहे. पुन्हा अशी डिझाईन आहे पा. पुन्हा हित अशी डिझाईन आहे. ही तशी तिरकी रेषा आहे. अशी डिझाईन इथं काढलेली आहे. अशीच आहे ना.
पहला प्रश्न बघा. हाँ सर. आता आपल्याला याची काय पाहिजे, आरशातील प्रतिमा पाहिजे. म्हणजे याच्या उजव्या बाजूला अशी रेषा ओढून अशी तिरकी रेषा ओढलेली आहे. आता याची आरशातील प्रतिमा पाहिजे म्हणलेलं आहे. जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब काय फरक? जल प्रतिमेत आपण कागद असा खाली दुमडायचो, बरोबर आहे का? याच्या उलट आरशाच्या प्रतिमेमध्ये ज्या बाजूला अशा तिरके रेषा आरसा म्हणून दाखवली नाही, त्या बाजूला असा कागद दुमडायचा. दुमडला थोडं वाटल्यास काय करायचं तुम्हाला हे ओळखण्यासाठी हे थोडं ठळक करायचं. जास्त गिरवा म्हणजे मागच्या बाजूला आपल्याला पुन्हा डायग्राम करतोय. थोडं जास्त गडद करतो, जास्त त्याच्यावर प्रेस करतो, दाब देतो. ओके, आता ही डाव्या बाजूला दुमडल्यानंतर बघा, इथं मागच्या बाजूला उठलेलं दिसतंय. बघा ही उभी रेषा आहे, ही अशी एक पाकळी दाखवलेली आहे. त्यानंतर तशी डिझाईन आहे, तशी तिरकी रेषा आहे. त्यानंतर ही अशी डिझाईन आहे. जाड अजून गडद करतो, अशी आहे आणि असं दिसते आणि हे असं आहे. अशी प्रतिमा तयार झाली. मग अशा प्रकारची प्रतिमा पुस्तकामध्ये बघूया आपण कुठं पाहायला मिळते. पुस्तक जवळ पर्याय क्रमांक एक समाधान एक पर्याय. अशा प्रकारची डिझाईन दिसते तुम्हाला पर्याय क्रमांक एक मध्ये. म्हणून याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्यानंतर दुसरी आकृती पहा, ही झाली एक नंबरची आकृती. आता दुसरी आकृती आपण काढूया. आता कालच्या सारखीच डिझाईन आहे पहा, असा वक्र आहे, पुन्हा असा वक्र आहे, पुन्हा इथे सरळ रेषा आहे, पुन्हा इथे सरळ रेषा. इथं खाली ओके. आता हीच आकृती उजव्या बाजूला अशी दुमडतो. दुमडल्यानंतर मागच्या बाजूला जे उमटले त्यानुसार आकृती काढतो.
हाँ आता अशा कृति बघा त्या चार पर्याय मध्ये कोणत्या ठिकाणी दिसते रे आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते. अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा पाहू शकता. आता इथं कसं आहे परीक्षेला एकच आकृती येते त्यामुळं पटकन तुम्हाला करता येईल. आता ह्या आकृतीला जास्त वेळ माझा गेला. आता तिसऱ्या आकृती बघा चार पाच आकृत्या फक्त दाखवतो असं नंतर आपण निरीक्षणावरनं काढूया. आता ही आकृती पहा आता बघा एस असा काढलाय आणि त्याच्यामध्ये असे कोण आहे. आता याच मागच्या बाजूला ही ठळक वाच करतो म्हणजे मागच्या बाजूला आपल्याला काय उमटले लक्षात येईल. थोडं प्रेस करतो याच्या. ओके आता ह्या बाजूला अशा तिरके रेषा म्हणजे आरसा दाखवलेला आहे. आता ही प्रतिमा किंवा हा कागद असा उजव्या बाजूला जर दुमडला तर मूळचा जो चौकोन आहे तो मी पहिल्यांदा काय करतो गिरवतो आणि त्यानंतर तेव्हा यस असा आला इथं असा आलाय आणि त्याच्यामध्ये पुन्हा हे चिन्ह आलंय असं. अशा प्रकारची आकृती त्या पर्यायामध्ये आपण शोधूया कुठं आहे. पर्याय क्रमांक चार चार सर बघा इथं पर्याय क्रमांक चार आणि ही आकृती सेम आहे का सेम. हो सर हो सर. ओके बऱ्याचशा आकृत्या कालच्याच रिपीट झालेल्या आहेत ज्या आपण जल प्रतिबिंबामध्ये पाहिल्या. आता ही चौथी आकृती पहा असं एक चौकोन आहे पहा आणि या चौकोनामध्ये किंवा ही मूळचा उदर मोठा चौकोन घेतो. आता या चौकोनामध्ये एक असा कर्ण काढलाय मध्ये ही अर्धी वाटी हिकडची ही अर्धी वाटी पुन्हा ही अर्धी वाटी आणि पुन्हा ही अर्धी वाटी आणि पुन्हा असा एक बाण दाखवलेला आहे आणि एक असा उलटाटी तिरका दाखवलेला आहे. आता हे थोडं प्रेस करतो ओके. आता ह्या आकृती अशी डाव्या बाजूला थोडी दुमडतो. दुमडल्यानंतर हा मूळचा चौकोन आहे ओके. त्यानंतर हा चौकोन येईल. आता तो उमटले त्याच्यावर मी गिरवतो असं एक आहे अर्धी वाटी इथे एक अर्धी वाटी आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे पुन्हा हा कर्ण इथे एक असा बाण दाखवलेला आहे आणि हा टी असा आलेला आहे. मग आता ह्या पर्यायामध्ये आपण बघूया अशा प्रकारच्या आकृती कुठं तुम्हाला दिसते. किती नंबरला अशा आकृती दिसते रे तुम्हाला बघा. पर्याय क्रमांक तीन ही पर्याय क्रमांक तीन च्या आकृती बघ. तीन आहे हो सर पर्याय क्रमांक तीन अशी वाटे ती हित आहे. त्यानंतर हित जशी आहे हित आहे हित जशी आहे हित आहे हित आणि असा बाण हित आहे आणि असा तितिरका हित आहे आणि कर्ण असा आहे बरोबर आहे. पर्याय क्रमांक तीन आणि आता आपण गिरवलेली गिरवून काढलेली आकृती सेम आहे. त्यानंतर पाचवी आकृती बघूया.
आणि नंतर आपण निरीक्षणावरून काढूया. हे चार आहे, हे दोन आहे, हे पाच आहे. आता हे याच्या उजव्या बाजूला तिरके रेषा असतात, एक आरसा दाखवलेला आहे. आता हे उजव्या बाजूला असं दुमडलं, बघा हा मूळचा चौकोन आहे. आता हे चार बघा असं दिसतंय मागच्या बाजूला, पुन्हा हे असं दिसतंय दोन, आणि हे पाच असं दिसतंय. अशा प्रकारची आकृती त्याच्यामध्ये बघा किती नंबर दिसते पुस्तकामध्ये. किती नंबर दिसते? पाच. व बघा पाच पहिला पर्याय क्रमांक किती दिसतोय? पर्याय क्रमांक समजा तुम्हाला आकृती कागदाच्या डाव्या बाजूला काढायची आणि कागद हा उजव्या बाजूला दुमडायचा आणि मागच्या बाजूला जी आकृती दिसेल ती मूळ आकृतीची काय असेल, आरशातील काय असेल, प्रतिमा असेल. आता आपण हे निरीक्षणावरनं काढूया. निरीक्षणावरून ह्याला जास्त वेळ जाते. ओके, आता मी एक एक प्रश्न शेअर करतो. आपले पाच प्रश्न पूर्ण झालेले आहेत. आता सहावा प्रश्न सांगा, सहावीची आरशातील प्रतिमा कोणती असेल? आता हा जो आहे तो वर दिसणार, फक्त डाव्या साईडला दिसणार. बरोबर आहे. तुम्ही हे बघा ना, हे डाव्या साईडला इथं आले बघा. आणि सर मध्ये यमचा आकार झालाय थोडा. मध्ये काय? यमचा आकार झालाय. हा हा बरोबर. सातवा पहा. पर्याय क्रमांक तीन. पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार. पर्याय क्रमांक चार. बघा हा मधला चार जुन्या आकृतीत. हो सर, कळ्याच्या वाट्यात. अर्धगोल अर्धगोल आहे तो कसा होणार? डावीकडचा उजवीकडे जाणार. मग इथं बघा उजवीकडे गेलेला आहे आणि हा जो आहे तो डावीकडे आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार याच उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न आकृती आठ पहा. पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन. याच स्पष्टीकरण कोण सांगेल आपल्यापैकी? पर्याय क्रमांक दोन सर. अरे एक्सप्लेन कोण करेल? पर्याय क्रमांक दोन उत्तर बरोबर आहे, पण स्पष्टीकरण द्यायचं आहे. सर जी वरची पाकळी आहे का नाही सगळ्यात वरची, ती उजवीकडे आली. हा उजवीकडे आली आहे. हा पण त्यात फरक काय झालाय? फक्त त्यामधली डावीकडची जे गडद आहे तो उजवीकडे आलाय, गडद भाग. बरोबर. आणि नंतर तसंच केलंय, ती जी डावीकडची आहे ती उजवीकडे नेली आणि उजवीकडची डावीकडे, आणि मधली छायांकित केलेली आहे ती दुसऱ्या साईडला केली. बरोबर.
अगर तेरी है ना भैया रंग करण का एक वाट करण का एक पर एक क्रमांक दोन दोन सर पर एक क्रमांक पर एक क्रमांक दोन नव्याला पर एक क्रमांक दोन कसा आलं सांगा हा जो त्रिकोण आहे तो डावीकडे आहे डावीकडे आहे मग उजवीकडे पुन्हा ही जी आकृती आहे ती उजवीकडे आहे ती कुठे गेली डावीकडे डावीकडे हे डावीकडे आहे ते कुठे गेलं उजवीकडे उजवीकडे ही रेषा बदलली सर हा ओके प्रश्न क्रमांक 10 पर्याय क्रमांक 4 कारण सांगा पर्याय क्रमांक 4 सर मी सांगू सर कारण की या कृती आहे तशीच राहणार अक्षरच्या प्रतिमेत फक्त त्याच्यातले अक्षर बदलणार अक्षर अक्षरच्या प्रतिमेत राहणार फक्त त्या एफ आणि बदलणार एफ आणि आर ची आरशातील प्रतिमा असे आर ची आरशातील प्रतिमा असे झाली वाय मात्र आय असं राहिलं पर्याय क्रमांक 4 संघ 11 पर्याय क्रमांक 4 दुसरा आणि चौथा एक सारखा नाही ना दुसरा आणि चौथा आणि सर एक सारखाच आहे खरंच एक सारखा बरोबर आहे म्हणून दुसरा आणि चौथा पर्यंत मग उत्तर येऊ शकत आहे का ना बर सांगा याच स्पष्टीकरण डावीकडचा भाग उजवीकडे उजवीकडचा भाग डावीकडे ओके 12 प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक एक आर ची आरशातील प्रतिमा अशी आहे झेड ची अशी आणि जे ची पर्याय क्रमांक एक तेरा पर्याय क्रमांक 2 आर्य ऋग्वेद कोणता गेल्याचं स्पष्टीकरण दोघांपैकी सर आकृती आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रंग छायांकित भाग आहे छायांकित भाग सोडून आकृती आहे अशीच राहणार आणि जे खालचे जे दोन गोल आहेत ना ते इकडे जर का गेले तर पहिला गोल आहे तो खाली येणार बरोबर आणि जो दोन नंबरचा गोल आहे तो म्हणजे त्या छायांकित भाग वर जाणार आणि आणि जो येत आहे ना त्याचा जो छायांकित भाग आहे तो खाली जाणार म्हणजे छायांकित भाग हित आहे आता हे अशी तिरकी रेषा आहे ती पुन्हा अशी होणार आहे का नाही हा आणि वरचा जो चौरस आहे त्याच्या छायांकित भाग म्हणजे डावीकडे होणार बरोबर आहे आता हे अशी तिरकी रेषा आहे अशी होणार ओके 14 वेळा सांगा पर्याय क्रमांक एक
वेदिका सांग कसं काय पर्याय क्रमांक एक वेदिका कवडी सर जी डाव्या साईडची बाजू आहे ती उजव्या साईडला घेतली का नाही आणि आतला गोल आहे का नाही ती इकडच्या साईडला उजव्या साईडला ती डाव्या साईडला जाणार रंगवलेला निम्मा बरोबर आहे म्हणजे हा पोकळ गोल डाव्या साईडला तर उजव्या साईडला गेला आणि आतला डावी साईडला आले हा आतलं काय आतलं जी इकडचे निम्मा भाग रंगवलाय ती इकडच्या साईडला रंगवलेला जाणार बरोबर किती वाजता होता आपला चौदावा चौदावा चौदावा